नमस्कार मैत्रिणींनो, क्षुधा रेसिपीज ह्या चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत मूग डाळीचा हलवा, ज्यात आपण खवा किंवा दूध पावडर वगैरे असं काहीही न वापरता अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण तो हलवा बनवणार आहोत. त्यामुळे त्याला काही जास्त वेळही लागत नाही, जास्त साहित्यही लागत नाही. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आपण आज तो हलवा बनवणार आहोत. तर मग चला तर मैत्रिणी, सुरुवात करूयात आपण. सर्वप्रथम आपण ही जी मूग डाळ घेतलेली आहे बिना सालाची, तर ती आपण 3 वेळा धुवून घेतली आहे स्वच्छ पाण्याने. तर ती आता आपण कोरडी ह्या कढाईमध्ये अगदी व्यवस्थित कोरडी होईपर्यंत आपण ती भाजून घेणार आहोत. व्यवस्थितपणे असं भरपूर भाजून घेणार आहोत. सुरुवातीला मी मोठा गॅस केला आहे. जशी जशी डाळ कोरडी होईल तसं तसं गॅस थोडा कमी करायचा आणि थोडीशी लाल होईपर्यंत ती भाजायची. अगदी इन्स्टंट पद्धतीने आपला मूग डाळ हलवा बनवायचा आहे. न भिजवता, न काही तामझाम करता, न काही जास्त साहित्य वापरता, थोड्या थोड्या साहित्यात आपल्याला हा हलवा बनवायचा आहे. आता ही डाळ आपली छान खरपूस भाजून झाली आहे, थोडंसं रंग बदललेला आहे त्याचा. आता ही गार झाली की आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामधून ती रवरवीतपणे थोडी रवाळ अशी दळून घेऊ आणि त्यानंतर मग आपण हलवा तयार करू त्याच्यापासून. तर बघा, हे अशा पद्धतीने जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असे रवरवीत आपण ही डाळ दळून घेतली आहे. तर आता आपण त्याच्यात थोडे थोडे तूप घालून ती भाजून घेणार आहोत अगदी खरपूस त्याचा रंग बदलेपर्यंत. सुरुवातीला अगदी थोडंच तूप घालायचं आहे. थोडं थोडं तूप घालत जायचं आहे आपल्याला, एकदम सगळं तूप घालायचं नाही. मोठा केला तरी चालेल, 2 मिनिटं थोडं मोठ्या गॅसवर आपण भाजून घेऊ. नंतर आपण गॅसचे फ्लेम कमी करून घेऊ. तुम्हाला आता थोडं कोरडं वाटतंय, पण जसं जसं आपण तूप घालत जाऊ ते भाजत जाईल तसं तसं त्याला तूप सुटत जाईल. हे बघा, मित्रांनो छान खरपूस भाजलं गेलेलं आहे. आता आपले डाळ तुपही छान फुटला आहे. रंग बदलेपर्यंत आपल्याला ते छान भाजून घ्यायचं आहे. या
हे अगं मैत्रिणीनं, अजून थोडं दूध ॲड केलं मी त्यात. जवळजवळ अर्धा लिटरच्या आसपास याला दूध लागतंच. आता ते छान पद्धतीने मंद आचेवर थोडं आटेपर्यंत त्याला सतत ढवळत राहायचं आहे. थोडासा गॅस वाढवला आहे मी आता. थोडा गॅस वाढवून हे छान थोडस कोरड होऊ द्यायचंय आपल्याला. त्यानंतर आपल्याला आता याच्यात साखर पण ऍड करायची. मस्त मऊ लुसलुशीत होऊ द्यायचा हा. छान घट्ट होत येतोय थोडा थोडा. हे बघा मैत्रिणींनो, आता हे बऱ्यापैकी थोडे कोरडे झाले आहे. आता याच्यात आपण साखर ॲड करू. तर साखर आपण जेवढी डाळ घेतली आहे तेवढीच आपण साखर पण घेतलेली आहे. हा कितपत गोड कमी गोड खायचं असेल तर ते तुमच्या पद्धतीने तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे व्यवस्थितपणे मिक्स करून ढवळत राहायचंय. थोडा गॅस वाढवला तरी चालतो. हे सत ढवळत राहायचंय. हे पहा मैत्रिणींनो, साखर टाकल्यानंतर हे मिश्रण थोडंसं पातळ झालं आहे. ते थोडंसं अजून आपल्याला आटवायचं आहे. पण ते आटवत असताना मध्ये मध्ये आपल्याला त्यात थोडे थोडे चमचाभर तूप घालत राहायचं आहे आणि सतत ढवळत राहायचं आहे, जेणेकरून हा हलवा असा कच्चा नको लागायला. तुम्ही जेवढं त्याला भाजणार तेवढा तो खूप स्वादिष्ट लागेल, चवदार लागेल. हे बघा, हे अशा पद्धतीने हे असं सतत ढवळत राहायचं. मध्ये मध्ये गॅस थोडा वाढवायचा, थोडा कमी करायचा, थोडा वाढवायचा, थोडा कमी करायचा. अशा पद्धतीने सतत असा हात चालू ठेवायचा. चौफेर चांगलं भाजून घ्यायचं. हे बघा मैत्रिणी, आता आपण अजून एक चमचा भर तूप घालूया आणि छान मिक्स करून घेऊया. आता रंगही सुरेख येतोय हलव्याला. तुम्हाला अजून जर कलर येतो छान यावा असं वाटत असेल तर तुम्ही याच्यात केशरच्या काड्या घालू शकता. अवेलेबल असेल घरात तर तुम्ही टाकू शकता. नाही तर चिमूटभर आपला खायचा केशरी कलर तो घालू शकता. थोडासा आपला खायचा केशरी कलर ॲड करणार आहे. हे बघा, चिमूटभर खायचा केशरी कलर, अगदी थोडा.
हिरव्याला खूप सुंदर कलर आहे. हे बघ किती सुंदर कलर आलाय. हे बघा आपलं मिश्रण घट्ट होत आलं आहे आणि चांगलं शिजतही येत आहे. आता आपण याच्यात थोडी वेलची पावडर, थोडेसे काजू थोडे शिल्लक ठेवणार आहे मी आपल्या डिशवर वरून घालायला. थोडे मनुके, थोडे बदाम, थोडे काजू, थोडे मनुके आणि त्यावर अजून आपण चमचा भर तूप घालूया आणि परत एकदा छान मिक्स करूया. असं छान पद्धतीने हे एकजीव करून घ्यायचं आहे. मिश्रणाला खूप सुंदर सुवास येत आहे वेलची पावडर घातल्याने. तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने आता आपला मूग डाळ हलवा एकदम तयार झाला आहे. तर आता आपण तो छान डिशमध्ये काढून. तर मग मैत्रिणींनो कसा वाटला हा हलवा? तुम्ही पण बनवून बघा, खाऊन बघा आणि कमेंट्सद्वारे मला कळवून दाखवा की कसा बनला आहे काय. तर मग लाईक्स करा, शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा.